दुर्गम क्षेत्रासाठी नाही, ते सर्व क्षेत्रासाठी आहे. कित्येक बातम्या फक्त कालची बातमीने अनेक बातम्या आहेत. कधी इंजिनिअरिंगच्या मुली असतील, कधी मेडिकलच्या असतील, साध्या काम करणाऱ्या मुली असतील, मॉलमधल्या असतील, ज्या ज्या क्षेत्रात आज मुली काम करत आहेत त्या प्रत्येक क्षेत्रात काम झोपवायला आपलं सर्व सरकार अत्यंत अकार्यक्षम ठरलं आहे. आणि मला तर एका गोष्टीची जास्त माझं वाटते की हे जे गृहखात आहे ना, हे माझ्या मागेलचं आहे. म्हणजे हे सांगायला किती लाज वाटते. आज मला त्या गोष्टीची लाज वाटते की गृहखात हे नागपुरात आहे आणि नागपूर माझं माहेर आहे. त्याच्यामुळे मला तर आता कुणाबद्दल काय बोलावं, राजकारण फार वेगळं असतं. तुम्ही तुमचा राजकारणाचा विचार, तुमच्या राजकारणाचा कुठल्याही गोष्टीचा प्रभाव मुलांवर का आणता? मुलांच्या संरक्षणात येत नाही. अरे आयांना 15-4 वर्षाची मुलं सुटत नाही, 15 वर्ष, 60 वर्ष, 80 वर्षाच्या सुटत नाही. पण आज इतक्या नीच पातळीला आपण गेलो की आपल्याकडे आज 4 वर्ष आणि 3 वर्ष ही सुद्धा मर्यादा राहिली नाही. कलियुगाचा नियम आहे त्या देशात काय बेकार होतो. कुठल्याही आरोपी म्हणजे प्रश्न संपत नाही. अनेक वर्षापासून या घटना घडतात. आज मीडिया आल्यामुळे प्रत्येक गोष्टीला उजळत आणलं जातो. पूर्वी काळापासून या घटना घडतात. आजची घटना अशी कुठले मान बाप नसतील की ज्यांनी आपल्या आरोप मुलाला संस्कार दिले. Thank you.